8 डिसेंबर 2023 रोजी आहे उत्पत्ती एकादशी। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूद्वारे एकादशी मातेची उत्पत्ती झाली होती। भगवान श्रीहरी विष्णूंनीच त्यांना एकादशी असं नाव दिलं आणि प्रत्येक व्रतामध्ये माता एकादशीला श्रेष्ठ होण्याचा आशीर्वादही दिला। त्यानंतर एकादशीचं व्रत सुरू झालं आणि एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचीही पूजा करण्याची परंपरा रूढ झाली। हीच उत्पत्ती एकादशी आहे 8 डिसेंबर रोजी। याच एकादशीच्या व्रताची माहिती, तिथी, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि या दिवशी करायच्या महत्त्वाच्या 6 गोष्टी चला जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर आधी सांगितल्याप्रमाणे 8 डिसेंबर रोजीच उत्पत्ती एकादशीचं व्रत केलं जाणार आहे। शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 5:06 उत्पत्ती एकादशीला प्रारंभ होईल आणि शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:31 एकादशी तिथी संपेल। तुम्ही 8 डिसेंबरला शुक्रवारी सकाळी 7:00 ते रात्री 10:54 एकादशीची पूजा करू शकता। दुसऱ्या दिवशी 9 तारखेला दिवसा 1:15 ते 3:20 या वेळेत उपवास सोडला जाऊ शकतो। एकादशींत स्मार्त आणि भागवत असे 2 भेद आहेत। या स्मार्त आणि भागवत अशा प्रकारच्या एकादशा नेहमी येत नाहीत। यांच्यातील वर पाहता असा भेद म्हणजे असा की ज्यावेळी 2 एकादशा येतील त्यावेळी स्मार्त पूर्व दिवशी आणि भागवत एकादशी दुसऱ्या दिवशी येते। भागवत एकादशी नेहमी द्वादशीला असते। त्यानुसार येत्या शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी उत्पन्न स्मार्त एकादशी आहे तर शनिवारी 9 डिसेंबर रोजी भागवत एकादशी असेल। उत्पत्ती एकादशीला उत्पन्न एकादशी असंही म्हणतात। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा केल्यानं त्यांची कृपा आपल्यावर कायम राहते आणि आपल्या जीवनातील संकट दूर होतात। म्हणून या दिवशी पुढील 6 गोष्टी केल्यास तुमचं नशीबही पालटून जाऊ शकतं। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करावी आणि उत्पत्ती एकादशीचं व्रत करण्याचा संकल्प घ्यावा। त्यानंतर पूजा करताना पूजेच्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता एकादशीचं चित्र ठेवावं। भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृतानं स्नान घालावं। भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर काही हरकत नाही, त्या जागी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना पंचामृतानं स्नान घालू शकता। धूप, दिवा, चंदन, वस्त्र, अक्षता, सुपारी, पानं, पिवळी फुलं, फळं, मिठाई, सुपारी इत्यादी वस्तू भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण कराव्यात। एकादशी मातेला फळं, मिठाई, फुलं, धूप, अक्षता, कुंकू अर्पण करावं। विष्णू चालीसा आणि उत्पत्ती एकादशीची व्रतकथा वाचावी। शेवटी आरती करावी आणि हात जोडून भगवान श्रीहरी विष्णू माता एकादशीचा आशीर्वाद घ्यावा। चुकल्या माकल्याबद्दल क्षमा याचना मागावी। या दिवशी पूजेत वापरल्या जाणाऱ्या वस्तू गरजूंना, गरीब ब्राह्मणांना दान करू शकता। या दिवशी त्यांना दक्षिणा सुद्धा द्यावी। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडून उत्पत्ती एकादशी व्रताची सांगता करावी। आता हे व्रत तुम्ही करणार नसाल तर उत्पन्न एकादशीला फक्त 6 गोष्टी करून तुम्ही उत्पत्ती एकादशी मातेचे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद मिळवू शकता। आता आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी उत्पन्न स्मार्त एकादशी आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंना पंचामृतानं अभिषेक करावा। आधी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही भगवान श्रीकृष्णांना पंचामृतानं स्नान करू शकता किंवा त्यांच्या रूपातील कोणत्याही मूर्तीची पूजा या दिवशी केली जाऊ शकते। भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृतानं अभिषेक केल्यास आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आपल्याला नवीन नवीन संधी उपलब्ध होतात। याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता, जर तुमच्या वैवाहिक आयुष्यात सतत वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटोपून झाल्यावर देवी तुळशीची पूजा करावी। देवी तुळशीला हिरव्या पांगड्या, हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या वस्तू या दिवशी अर्पण कराव्यात। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही एकादशीच्या दिवशी नक्की करू शकता। एकादशीच्या दिवशी दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे, त्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात। एकादशीला गरजूंना अन्नदान नक्की करावं। त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू सहस्रनाम
याचबरोबर श्रीमद भगवद्गीतेचा जप पुण्य देणारा मानला जातो. पाचवी महत्त्वाची गोष्ट, आर्थिक अडचणींमुळे जर चिंतित असाल तर एकादशीला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहून भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी अर्पण करावा. सर्वात महत्त्वाची आणि सहाव्या नंबरची एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, जी एकादशीच्या दिवशीच करावी. एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचेही आशीर्वाद प्राप्त होतात. असं केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती घराबाहेर पडतात आणि आपली सर्व आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते. याचबरोबर उत्पत्ती एकादशीला काही सोपे उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला मूल होत नसेल तर पती पत्नीनी या दिवशी एकत्र पूजा करावी आणि व्रत करावं. विधीप्रमाणे पूजा केल्यानं अपत्य प्राप्ती होते, याचबरोबर इतर इच्छाही पूर्ण होतात. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा सुद्धा करू शकता. यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता येत नाही, शिवाय सुखसमृद्धीमध्ये वाढ होत असते. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना एकादशीच्या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे आपल्या अपूर्ण इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते. आता उत्पत्ती एकादशीबद्दलची एक कथाही ऐकूया. कथेनुसार सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत होता. त्याला मूर नावाचा एक मुलगा होता. मूर हा एक अतिशय बलवान दानव होता. त्यानं आपल्या पराक्रमानं सर्व देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. इंद्र आणि इतर देवांचा पराभव करून त्यानं आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर निभाव लागत नव्हता. त्यानंतर देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूंकडे जाऊन मूर दानवाच्या अत्याचारापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी मूरवर आक्रमण केलं. हे युद्ध हजारो वर्ष चाललं. या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेले. या काळात भगवान श्रीहरी विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गृहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मूरही भगवान श्रीहरी विष्णूंचा पाठलाग करत तिथे पोहोचला. यावेळी भगवान श्रीहरी विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली. तेव्हा तो भगवान श्रीहरीवर हल्ला करणार तेवढ्यात त्या देवीनं त्या राक्षसाचाच वध केला. भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या देवीला सांगितलं की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झालाय, म्हणून आजपासून तुझं नाव उत्पन्ना असं असेल. असं म्हणतात की देवी उत्पन्नामुळे मूर राक्षसाचे जन्मोजन्मीची पापं नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला. म्हणून ही एकादशी पापक्षालन करणारी म्हणूनही ओळखली जाऊ लागली. याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंनी उत्पत्ती एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करून व्रत करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णू लोकात स्थान मिळेल. तर आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी 8 डिसेंबर रोजी उत्पन्न स्मार्त एकादशी आहे. या दिवशी हे व्रत तुम्ही करणार नसाल तर आवर्जून श्रीहरी विष्णूंची पूजा करून आधी सांगितलेल्या 6 गोष्टी उत्पन्न एकादशीला नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा उत्पत्ती एकादशी मातेसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वादही नक्कीच प्राप्त होतील. जय जय रामकृष्ण हरी. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.